अपरिचितावर विश्वास ठेवू नये. एकदा एका दाट जंगलात एक तितर राहत होती. झाडात असलेल्या पोकळी तिनं आपलं घर बनवलं होत. एके दिवशी काय झालं, आपला मित्र कावळा याला भेटायला जायचं तिनं ठरवलं. कावळा मक्क्याच्या शेताजवळ राहत होता. तिनं विचार केला, आम्ही दोघे ताजे नवे मक्के खात मजेत वेळ घालवू म्हणून फुरकन ती कावळ्याला भेटायला गेली. तितर गेल्यानंतर एक ससा उड्या मारत तिच्या घराजवळ आला. सशान घर रिकामा पाहून त्यात राहण्याचं ठरवलं. लवकरच तो तिथे खूप रुळला. कावळ्याला भेटून तितर परत आली आणि बघते तर काय, ससा तिच्या घरात राहत होता. तिनं त्याला विचारलं, अरे तू कोण आहेस आणि इथं माझ्या घरात काय करू लागलायस? माझं घर म्हणजे काय? सशान रागानं विचारलं. तितर आता फार खवळली. ती ओरडून म्हणाली, हे माझं घर आहे, आयुष्यभर मी इथंच राहिलेली आहे आणि तू खोटारडा आहेस. लवकरच जंगलातले सगळे प्राणी तेथे जमले. त्यांना माहित होतं की तितर कित्येक वर्षांपासून तिथेच राहत होती आणि त्या सगळ्यांनी तिचाच पक्ष घेतला. ते सगळे ओरडून म्हणाले, हे घर तितरचे आहे, हे घर तितरचे आहे, हे घर तितरचे आहे. मग ससा म्हणाला, मला इथं स्वतःच्या घरासारखं वाटत आणि मी इथंच राहते म्हणून हे माझंच घर आहे. जेव्हा प्राण्यांनी हे ऐकलं ते फार गोंधळले. ससा जे म्हणत होता तेही खरंच होत. आता त्यांना हे कळेनासे झाले की कोणाची बाजू घ्यावी, काय करावं याचा विचार करत ते सगळे तसेच उभे राहिले. शेवटी जंगलातलं एक चतुर वृद्ध हरण म्हणालं, तुम्हा दोघांनी या समस्येचा निकाल काढण्यासाठी एका निपक्षपाती न्यायाधीशाला शोधला पाहिजे. तितर आणि ससा कबूल झाले आणि एका निपक्षपाती न्यायाधीशाच्या शोधात निघाले. अनेक मैल चालल्यानंतर एका नदीच्या काठावर त्यांना एक रानटी मांजर भेटलं. ते त्याच्याकडे गेले आणि त्यांच्या समस्येचा निकाल देण्यास सांगितलं. रानटी मांजर तयार झालं आणि त्यानं त्यांची संपूर्ण हकीकत ऐकली. मग ते म्हणालं, मी वृद्ध आहे आणि नीट बघू आणि ऐकू शकत नाही. तुम्ही थोडं जवळ येऊन बोलाल का, जेणेकरून मी बऱ्यापैकी समजू शकेन. दोघे त्याच्या जवळ गेले. त्यांनी तसं केल्यावर मांजरानं झडप घातली आणि त्यांना खाऊन टाकलं. जर त्या दोघांनी अपरिचितांवर विश्वास ठेवला नसता तर ते अजूनही जिवंत असते.